हिंगोली जिल्ह्याच्या सेनगाव तालुक्यात 42 गावातील धरणग्रस्त नागरिक अनेक वर्षांपासून पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत असल्याचं पाहायला मिळतंय. पुनर्वसन होईल, पुढच्या वर्षी होईल याच आशेवर साहेब आतापर्यंत आम्ही जगत आलेलो आहे. या नागरिकांच्या संयमाचा बांध आता फुटल्याने या धरणग्रस्त नागरिकांनी त्यांचं पुनर्वसन न झाल्यास जलसमाधीचा इशारा दिला आहे. ही जलसमाधी याच्या बरोबर मी सुद्धा जाणार आहे या लोकांबरोबर. शासनाला माझी कळकळीची विनंती आहे, बाबा आमचा विचार करा. आमची निजाम स्टेटची जमीन, जिची आणेवारी निजाम स्टेटमध्ये सगळ्यात भारी होती, ती जमीन आमची शासनाने ताब्यात घेतली आणि आम्हाला खडकावर आणून ठेवलंय. सेनगाव तालुक्यात खडकी, बोरखेडी, भंडारी सह 42 गावे आणि तेथील शेतकऱ्यांच्या जमिनी या एलदारी धरणात गेल्या. त्यावेळी त्यांना अत्यंत तोकडी मदत देऊन पुनर्वसन करण्याचं आश्वासन शासनाने दिलं होतं. 1950 अगोदर भारतीय संसदेमध्ये धरणग्रस्ताच्या जमिनी संपादित करण्याचा कायदाच अस्तित्वात नव्हता. तत्कालीन काँग्रेस सरकारने सदरील धरणासाठी जमिनी ह्या बेकायदेशीर हस्तगत केलेल्या आहेत. पूर्णा धरण संघर्ष समिती अध्यक्ष या नात्याने मी आजच्या सरकारला अशी विनंती करतो की या सरकारने ह्या बेकायदेशीर हस्तगत केलेल्या जमिनी या धरणग्रस्ताच्या वारसांना परत कराव्यात, अन्यथा 2014 जो भारतीय संसदेने कायदा मंजूर केलेला आहे त्या कायद्याप्रमाणे या सर्व धरणग्रस्तांना त्यांच्या वारसांना मोबदला देण्यात यावा, वाढीव मोबदला देण्यात यावा आजच्या सरकारला माझी विनंती आहे. मात्र शासनाकडून पोकळ आश्वासने आणि उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याने या नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आमच्या आज सासऱ्याला 460 एकर जमीन होती, आज आम्ही 1-1, 2-2 एकरावर जगतो. ती जमीन माळा खोळाची चांगली जमीन नाही. दोन मुलं आहेत, दोन मुलं औरंगाबाद पुण्या मुंबईला 2-2, 4-4 महिने काम करते, तर घरी येते, तर त्या आधारे आम्ही जगतो. पडक्या तोडक्या घरात राहतो, वाऱ्यावधानाची भीती वाटते, आखाडतो आमची त्यावेळेस. त्यामुळं आमची काहीतरी सुधारणा करा, काहीतरी आमची सुधारणा होईल अशी आमच्याकडे लक्ष द्या. मुलाबाळाला नोकर का लागावं असं काहीतरी दक्षता.